लसीचा तुटवडा असल्यामुळे काही केंद्रांवर वशिल्यानं तर काही केंद्रांवर चक्क पैसे घेऊन लसीकरण होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय कॉलनीतील महाडिक माळ इथल्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात पंचेचाळीस वर्षाच्या आतील काही नागरिकांचं पैसे घेऊन लसीकरण केल्याचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं या संदर्भात महापालिका प्रशासनानं आशा कर्मचाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवलंय पण त्यामध्ये आशा कर्मचाऱ्यांचा कोणताही संबंध नाही या आरोपाची शहानिशा करून खऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आशा कर्मचारी संघटनेनं केली आहे कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या अकरा नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे पण काही केंद्रांवर चक्क पैसे घेऊन लस दिली जाते रुईकर कॉलनीतील महाडिकमाळ इथल्या आरोग्य केंद्रात सोमवारी एकोणपन्नास जणांचं लसीकरण झालं पण त्यातील एकही व्यक्ती साठ वर्षांची नव्हती याबाबत शंका आल्यानं माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी त्या केंद्रात झालेल्या लसीकरणाची यादी मागवली त्यामध्ये वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस अशा वर्षांच्या युवकांना लस दिल्याचं चा स्पष्ट झालंय लसीकरण झालेल्या काही व्यक्तींनी चक्क सातशे रुपये देऊन लस घेतल्याचं बोललं जात असून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केली होती त्यानंतर महापालिका प्रशासनानं या केंद्रावर कार्यरत असणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवलंय त्यामुळे आशा कर्मचारी संतप्त झाल्या असून त्यांनी आज आयुक्तांची भेट घेऊन आशा कर्मचाऱ्यांचा या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं याबाबत सखोल चौकशी करून खऱ्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात मनीषा बांदिवडेकर कुसुम नाईक शुभांगी यादव अपर्णा बारड सुवर्णा घाटके यांचा समावेश होता